नमस्कार मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आज आखाती सण आणि या आखाती सणाला आखवणा दिला जातो आणि एक सर्व पितरी जी अमावस्या येत असते त्या सर्व पितरी अमावस्येलाही आखवणा देतात, पण आखाती सणाला मात्र आखवणा हा दिला जातोच. त्यानंतर देव्हाऱ्यातील देवांना नैवेद्य दाखवतात, जाते, उखळ, किड्या, मुंग्या, अवजारे, हत्यारे या सर्वांना नैवेद्य दाखवला जातो. या सर्वांना एक कृतज्ञता प्रकट करण्यासाठी म्हणून हा नैवेद्य त्यांना दाखवला जातो. ते वर्षभरासाठी जे अवजारांचं काम आहे, हत्यारांचं काम आहे, त्याची कृतज्ञता म्हणून हा नैवेद्य त्या अवजारांना दाखवला जातो. किड्या, मुंग्या, पक्षी यांनासुद्धा नैवेद्य देतात, अन्न भरवतात या आखाती सणामध्ये. तर ती कृतज्ञता म्हणून आपण या निसर्गात राहतो आणि निसर्गाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हे नैवेद्य त्यांनासुद्धा दिलं जातं. आणि दुसरं म्हणजे पितरांची आठवण काढली जाते. तर पितरांची आठवण म्हणून चुलीमध्ये जे अन्न आहे ते नैवेद्य म्हणून पितरांच्या नावाने ते अग्नीमध्ये अर्पण केलं जातं. अग्नीत ते नैवेद्य अर्पण करतात पितरांचं नाव घेऊन, आणि नैवेद्य त्यांना अर्पण केला जात असतो. आणि त्याच्यानंतर पक्ष्यांना अन्न देण्यासाठी म्हणून जे घराचं छप्पर असतं, घराच्या छप्परावर नैवेद्य टाकतात पक्ष्यांना, हाक देऊन नैवेद्य.